आणि एक राजकीय बातमी आहे, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. दरम्यान पुढची सुनावणी ही शुक्रवारी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून 9000 बोगस प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. तसंच अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवारांविरोधात एकही शब्द नसल्याचा अभिषेक मनु सिंघवी यांनी दावा केलाय. तसंच बोगस प्रतिज्ञापत्रांविरोधात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जाण्याची परवानगी देखील मागितल्याचं मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे. 26 अक्टूबर को हलफनामा फाइल करते हैं अजित पवार के फैक्शन वाले या ग्रुप वाले कि इन व्यक्ति ने हलफनामा दिया है और समर्थन किया है अजित पवार ग्रुप का. अब ये तो चौंक गए. छुट्टियों के बाद जब इनको ये दिखाया, इन्होंने हलफनामा दर्ज किया, हमने वो हलफनामा चुनाव आयोग को रखा, आज इनको पेश भी कर दिया. हे आमच्यावर उभे ते कुंवर प्रताप सिंह आहेत, कुमार प्रताप चौधरी यांचं ॲफिडेविट 27 तारखेला टाकण्यात आलं की हे आमच्या पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. मला माहिती आहे 1999 सालापासून, म्हणजे मी जेव्हापासून दिल्लीत यायला लागलो तेव्हापासून हा माणूस आमच्याबरोबर. यांनी वाचून आश्चर्य व्यक्त केलं, ते साहेबांना भेटले आणि आज ते इलेक्शन कमिशनच्या समोर उभे पण राहिले. म्हणजे ह्या पद्धतीने फ्रॉड अँड फ्रॉडिलंट डॉक्युमेंट्सच्या आधारावरती तुम्ही स्वतःचा पक्ष उभा करताय. गेल्या खेपेला सांगितले होते तेच तेच मुद्दे या ठिकाणी परत परत सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. वेळ कसा काढता येईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न आज झालेला आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी ऐकायला मिळाला. खरं तर काही प्राथमिक मुद्दे उपस्थित करत असतानाच त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्याकडून तपासणी व्हावी अशापैकी सुद्धा सांगण्यात आलं. माननीय निवडणूक आयोगानं ते नाकारलं आणि गेल्या आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसापूर्वी दिलेल्या निर्णयाप्रमाणेच सलग सुनावणी त्या ठिकाणी होईल अशापैकी सांगितलं.